अनाथांची आई अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला. वर्धामधील सेलू तालुक्यातल्या नवरगाव या त्यांच्या गावात हा सत्कार करण्यात आला. सासर माहेर या सत्कार समितीतर्फे हा या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर आर पाटील, वनमंत्री पतंगराव कदमही या समारंभावेळी उपस्थित होते. अनाथांशी बोलून माईंनी केलेलं कार्य हे अप्रत्यक्षपणे समाजावर केलेले फार मोठे उपकार आहे असं आम्हा लोकांचं त्या ठिकाणी मत आहे. भविष्यात समाजात एकही मूल अनाथ असू नये अशी आमची सर्वांची अतिशय मनापासूनची इच्छा आणि त्याचा प्रयत्न देखील आहे. परंतु माईंपासून सिंधुताईंपासून प्रेरणा घेऊन आपल्यापैकी प्रत्येकाने अनाथांचे मायबाप होण्याचा आणि ते शक्य नसेल तर किमान गर्वोत्कट होण्याचा तरी प्रयत्न आपण त्या निमित्ताने केला पाहिजे. पण आईच्या समोर बसून जेव्हा लेकरू रडते ना तेव्हा तिच्या डोळ्यातलं पाणी तुम्ही पुसावं दादा, कारण तुम्ही एका आईचं मूल आहात. बाप गेल्यानंतर मायनी पतंगराव आईच्या कळजणी यांच्याकडे बघा, यांना न्याय मिळेल याची काळजी घ्या. आज माझा सत्कार करायला तुम्ही आलात, खरं आभारी आहे दादा. असेच जवळला दूर जाऊ नका एवढीच विनंती करते. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती